ओके आणि किस मध्ये गेला होता तो व्हिडिओ मध्ये समजा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या आणि लाडक्या यूट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे जीनियस कॉमर्स क्लासेस लोहा। तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं आपण भागीदारीचं विसर्जन या नावाचं प्रकरण सुरू केले। भागीदारीचं विसर्जन यामध्ये आपण थोडक्यामध्ये भागीदारी कशाला म्हणायचं, भागीदारीच्या विसर्जनाची कारण काय आहेत, भागीदारी संस्था कशाला म्हणायचं, भागीदारी संस्थेच्या विसर्जनामध्ये तयार करावयाची खाती कोणती कोणती ती थोडक्यामध्ये आपण चर्चा केल्या। त्याचबरोबर भागीदारीचे जे काही पद्धती आहेत विसर्जनाच्या, त्या पद्धती आपण थोडक्यामध्ये चर्चा केल्यात। एक म्हणजे साधं विसर्जन, दुसरं म्हणजे दिवाळखोरीच्या परिस्थितीमधलं विसर्जन। मग साधं विसर्जन जे आहे ह्या साध्या विसर्जनामध्ये नेमकं कशा प्रकारची उदाहरणं आहेत काय नाही हे थोडक्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अभ्यासावयाचं आहे। मग सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा जुनी असाल तर आपल्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून या पुढच्या व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। दुसरा आणखी महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना अकाउंट विषयाचा, अर्थशास्त्र विषयाचा आणि ओसी विषय तीन विषयाचा करा किंवा एका विषयाचा जरी कोर्स जॉईन करायचा असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये परिवर्तन लर्निंग सेंटर ॲप याची लिंक तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे। त्या लिंकवरून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता आणि अकाउंट विषयासोबतच इतर विषयाचा कोर्स देखील तुम्ही जॉईन करू शकता। ओके, आणि दुसरं महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, आमच्या व्हिडिओमध्ये समजा तुम्हाला जर काही अडचणी वाटत असतील, तुम्हाला काही एखादी संकल्पना समजेल नसेल तर कॉल करून तुम्ही कधी पण विचारू शकता। दुसरं आणखी महत्त्वाचं, तुम्हाला जर समजा आमच्या व्हिडिओमध्ये काही चुका वाटल्या तर बिंदासपणे चुका देखील सांगण्याचं डेअरिंग करा, जेणेकरून आम्हाला त्या चुका काय करता येतील, सुधारता येतील। तर येऊया आपल्या भागाकडे, भागीदारीचं विसर्जन। विसर्जनामध्ये आपल्याला आज आपल्याला पहिला प्रॉब्लेम, आपला तीन नंबरचा प्रॉब्लेम जो आहे तो प्रॉब्लेम सुरू करायचा आहे। तर त्या उदाहरणाचं नाव आहे, बघा प्रॉब्लेमचं नाव आहे राजीव आणि संजीव यांचं उदाहरण। कुणाचं आहे? राजीव आणि संजीव यांचं उदाहरण आहे। मग राजीव आणि संजीव हे दोन काय आहेत? भागीदार आहेत। राजीव आणि संजीव हे दोन काय आहेत? भागीदार आहेत। त्यांनी काय सांगितले बघा, राजीव आणि संजीव समान प्रमाणात नफा तोटा विभागून घेणारे भागीदार आहेत। त्यांचा 31 मार्च 2019 रोजीचा ताळेबंद खालील प्रमाणे होता, म्हणजे त्यांनी आपल्याला ताळेबंद दिलाय आणि काही समायोजना दिल्यात, त्याच्या आधारे आपल्याला काय करायचे पहा, भागीदारी संस्थेच्या पुस्तकात आवश्यक रोजकीर्द नोंदी देऊन रोखीकरण खाते व भागीदाराचे भांडवल खाते काय करायचे, तयार करायचे। मग आपण नॉर्मली काय करू, तयारक भागीदाराच्या संस्थेचा रोजकीर्द नोंदी जी आहे त्या रोजकीर्द नोंदी करू, आणि जर तुम्हाला वाटलंच तर नंतर मग आपण रोखीकरण खातं आणि भांडवल खातं तयार करू, चालते? ओके, पण डायरेक्ट आपण फक्त या उदाहरणामध्ये काय करूता, रोजकीर्द नोंदी करूता। आधी नोंदी समजून घ्या, मग खाते कशा प्रकारे तयार करायचे काय नाही तुम्हाला स्पेशली मी समजून सांगणार आहेच, ठीक आहे, चालतंय की? म्हणजे याच गणिताचे आपण खाते कसे करायचे हे देखील पाहणार आहोत। मग बघा आता सगळ्यात महत्त्वाचं, ज्या समायोजना आहेत टिक मार्क करण्याची गरज नाही। रोजकीर्द करायची तर रोजकीर्द कशा प्रकारची करायची, तर का या प्रकारची रोजकीर्द तुम्ही तयार करून घ्या, राजीव आणि संजीव यांच्या पुस्तकात रोजकीर्द नोंदी, दिनांक, तपशील, खातेपान, नावे, रक्कम आणि जमा रक्कम। रोजकीर्द कशी करायची हे आपण या अगोदर पाहिलेलं आहे, भागांच्या लेखांकनामध्ये नोंदीच केल्यात आपण, आहे का नाही? त्यामुळे रोजकीर्द कशी करायची हे तुम्हाला माहिती आहे। रोजकीर्द केल्याच्या नंतर आता बघा गणित सुरू करायचे। मग गणित सुरू करत असताना विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट काय आहे की यामध्ये त्यांनी एक जुना ताळेबंद दिलाय। प्रवेशामध्ये पण जुना ताळेबंद असतो, निवृत्तीमध्ये पण असतो आणि मृत्यूमध्ये पण असतो, ठीक आहे, पण त्यामध्ये आपण देयता बाजूपासून सुरू केलं होतं। कोणत्या बाजूपासून सुरू केलं होतं? देयता बाजूपासून। पण या भागीदारीच्या विसर्जनामध्ये संपत्ती बाजूपासून गणित सोडवण्यास काय करायची, सुरुवात करायची। आता संपत्ती बाजूपासून अगोदर बघा, संपत्ती बघा, पहिली संपत्ती काय आहे? इमारत आहे, नंतर उपस्कर आहे, नंतर ऋणको आहे, नंतर स्कंद, नंतर प्राप्त विपत्र आणि शेवटचं काय, रोख आहे। मग लक्षात ठेवायचे, रोख शिल्लक असल, बँक शिल्लक असल, संचित तोटा असल, ही सोडून किंवा बुडीत कर्ज निधी असल, हे सोडून इतर जेवढी काही संपत्ती असेल ती संपत्ती अगोदर रोखीकरण खात्याला काय करायची, स्थानांतरित करायची। लक्षात ठेवा, भागीदारीच्या विसर्जनाचं गणित आपल्याला सुरू करायचंय। मग गणित सुरू करता असताना अगोदर संपत्ती रोखीकरण खात्याला पाठवायची।
मग कोणती कोणती संपत्ती पाठवायची याच्यामधली फक्त रोख शिल्लक सोडून बाकीचे जेवढी संपत्ती आहे तेवढी संपत्ती रोखीकरण खात्याला स्थानांतरित करायची. मग संपत्ती स्थानांतरित करण्यासाठी बघा नोंद आहे, थोडंसं हे व्यवस्थित चालणं आहेत नोंद, तुम्हाला नंतर वाटल्यास आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये ती क्लिअर येऊन जाईल, काही अडचण नाही. तर बघा एक नंबरची नोंद आहे की विविध संपत्ती रोखीकरण खात्याला काय केल्यास स्थानांतरित केल्यास. आता विविध संपत्ती जर रोखीकरण खात्याला स्थानांतरित केल्यास काय सांगितलंय, रोखीकरण खाते नावे आणि विविध संपत्ती खात्याला जमा. बघा एक नंबरची नोंद लक्षात ठेवायच्या तुम्हाला, विविध संपत्ती रोखीकरण खात्याला स्थानांतरित केल्यास काय नोंद होणार, रोखीकरण खाते नावे विविध संपत्ती खात्याला जमा. मग आता जशास तशी काय करायची, नोंद लिहायची. बघा रोजकिर्दीमध्ये एक नंबरची नोंद, ह्याला दिनांक बिनांक टाकायची गरज नाही, रोखीकरण खाते नावे. आता रोखीकरण खाते नावे हे 66,000 रुपये आले, हे 66,000 कसं आले, या सगळ्या संपत्तीची बेरीज करून. ठीक आहे, मग बघा रोखीकरण खाते नावे 66,000 आणि विविध संपत्ती खात्याला जमा म्हणले. बघा काय म्हणले नोंदीमध्ये, रोखीकरण खाते नावे म्हणले आणि विविध संपत्ती खात्याला जमा म्हणले. विविध संपत्ती खात्याला म्हणजे जी जी संपत्ती असेल त्या त्या संपत्तीचं नाव घ्यायचं. यामध्ये बघा पहिली संपत्ती काय होती, इमारत, मग इमारत खात्याला जमा. दुसरी काय होती, उपस्कर, उपस्कर खात्याला जमा. तिसरी काय होती, ऋणको, ऋणकोच्या खात्याला जमा असं लिहायचं. ठीक आहे, तर बघा मग रोखीकरण खाते नावे 66,000 रुपये आणि इमारत खात्याला जमा 20,000, त्यानंतर उपस्कर खात्याला जमा किती हजार, 6,000, ऋणकोच्या खात्याला जमा 18,000, त्याचबरोबर स्कंद खात्याला जमा 20,000 आणि शेवटचं काय, प्राप्त विपत्र खात्याला जमा किती रुपये, 2,000 रुपये. या सगळ्याची बेरीज किती आली, 66,000 रुपये आली. मग ते काय केले आपण, रोखीकरण खाते नावे 66,000 आणि विविध संपत्ती खात्याला जमा म्हणजेच त्या संपत्तींचं खातं काय केलं आपण, जमा केलंय. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. ओके, आता या नोंदीचं काय लिहायचं, स्पष्टीकरण लिहायचं. कारण आता ही नोंद आपण कशाबद्दल केली आहे, जी संपत्ती होती तो का बघा, ही जी संपत्ती होती ही संपत्ती रोखीकरण खात्याला स्थानांतरित केली. मग स्पष्टीकरण लिहायचं, विविध संपत्ती रोखीकरण खात्याला स्थानांतरित केल्याबद्दल. विविध संपत्ती रोखीकरण खात्याला काय केल्याबद्दल, स्थानांतरित केल्याबद्दल. डायरेक्ट हे तपशीलचा कॉलम काय करायचा, क्लोज करायचा. समजलं, ठीक आहे. ही झाली संपत्ती स्थानांतरित केल्याबद्दलची नोंद. नंतर आहे ही रोख शिल्लक, रोख शिल्लक स्थानांतरित करत नाहीत, रोख खाते केल्याच्या नंतर ते रोख खात्याच्या नावे बाजूला घेतात शिल्लक पुढे आणले म्हणून. ठीक आहे, ओके, चला इथपर्यंत संपलंय. आता देयता बाजूला, देयता बाजूला काय करायचं, विविध देयता ज्या आहेत त्या देयता रोखीकरण खात्याला स्थानांतरित करायच्या. मग देयता कोणत्या कोणत्या बघा, ही राखीव निधी सोडून आणि भांडवल सोडून दोनच देयता आहेत बघा. कोणत्या कोणत्या, धनको आणि देय विपत्र, या दोन्हीही देयता रोखीकरण खात्याला काय करायच्यात, स्थानांतरित करायच्यात. मग धनको किती आहे, 12,800, देय विपत्र किती आहे, 7,200 आहे. दोन्हीही देयता रोखीकरण खात्याला स्थानांतरित करायच्यात. तर सगळ्यात महत्त्वाचं बघा, धनकोची रक्कम किती आहे, 12,800 रुपये आणि देय विपत्राची किती आहे, 7,200 आहे. दोन्हीही देयता रोखीकरण खात्याला स्थानांतरित करण्यासाठी नोंद बघा, बाह्य देयता रोखीकरण खात्याला स्थानांतरित केल्यास काय सांगितलं नोंद, विविध देयतांचे खाते नावे आणि रोखीकरण खात्याला जमा. ओके, आता एक टीप सांगितलं बघा, टीप काय सांगितलंय, भांडवल, राखीव निधी आणि संचित नफा सोडून, म्हणजे भांडवल, राखीव निधी आणि संचित नफा हे सोडून बाकीच्या ज्या देयता आहेत त्या देयता काय करायच्यात, रोखीकरण खात्याला स्थलांतरित करायच्यात. मग या ठिकाणी दोनच देयता होत्या, मग ह्याची नोंद काय होणार, विविध देयतांचे खाते नावे रोखीकरण खात्याला जमा. देयतांची खाते नावे म्हणजेच कोणते कोणते खाते नावे येणार, पहा बरं, धनकोचे खाते नावे, देय विपत्र खाते नावे. ओके, मग बघा दोन नंबरची नोंद, धनकोचे खाते नावे 12,800 रुपये, देय विपत्र खाते नावे 7,200 रुपये आणि रोखीकरण खात्याला जमा किती रुपये, 20,000 रुपये. 20,000 कसे आले,
तर दोन्हीची बेरीज बघा. धनकोचे खाते नावे 12,800, देय विपत्र खाते नावे 7,200 आणि रोखीकरण खात्याला जमा 20,000. ही नोंद आपण कशा बदल केले? देयता स्थानांतरित केल्याबद्दल. म्हणून लिहायचं विविध देयता रोखीकरण खात्याला स्थानांतरित केल्याबद्दल. समजालंय की कऊगच? मी सांगायला तुम्ही ऐकायला असं होऊ नये बरं का, मै क्या बता रहा तुम क्या सुन रे. हां, तर सगळ्यात महत्त्वाचं इथपर्यंत झालं. त्याच्यानंतर आता पुढचा पॉईंट बघा, पुढं काय करायचं आपल्याला? देयता स्थानांतरित केल्या, आता राखीव निधी आहे. काय आहे? राखीव निधी. आता हे राखीव निधी काय करतात? सर्व भागीदारांमध्ये वाटप करतात. भागीदार कोण कोण आहेत? सकाराम तुकाराम. सकाराम तुकाराम आहे का? नाही. राजीव आणि संजीव आहे. यांचं नफा तोटा वाटपाचं प्रमाण त्यांनी काय सांगितले? समान सांगितले. मग राखीव निधीची रक्कम किती आहे? 8,000 रुपये. ही राखीव निधी सर्व भागीदारांमध्ये म्हणजेच दोन्ही भागीदारांमध्ये काय करायचं आहे? वाटप करायचं आहे. तर कशा प्रकारे वाटप करायचा? समान आहे. ओके, इलाका तुम्हारा, धमाका हा हमारा, आदा तुम्हारा, आदा हमारा, असं कोण म्हणणार? राजीव आणि संजीव म्हणणार. म्हणजे किती किती येणार? 4,000. बघा, डायरेक्ट सांगितलं तर काय अडचण आहे का? थेट जर मी समजून सांगितलं तर काय अडचण? काही बी नाही. तर बघा मग किती किती आलं? 4,000. मग आता राखीव निधी सर्व भागीदारांमध्ये वाटप करायचं आहे. तर राखीव निधी वाटप करण्याची नोंद बघा, 4 नंबरची नोंद आहे. किती नंबरची आहे? 4 नंबरची आहे. काय सांगता येईल? संचित नफा किंवा राखीव निधी वाटप केल्यास काय होणार? राखीव निधी खाते नावे सर्व भागीदारांच्या भांडवल किंवा चालू खात्याला जमा. मग डायरेक्ट काय करायची? ही नोंद लिहायची जशाच तशी. बघा 3 नंबरची नोंद, राखीव निधी खाते नावे किती रुपये? 8,000 आणि राजीवच्या भांडवल खात्याला जमा 4,000, संजीवच्या भांडवल खात्याला जमा 4,000. राखीव निधी कसा वाटप करायचा हे आपण प्रवेशामध्ये, निवृत्तीमध्ये आणि मृत्यूमध्ये तेच पाहिले. इथं पण तेच पाहायचं, वेगळं काहीही नाही. ओके, म्हणजे स्पष्टीकरण काय लिहायचं? राखीव निधी सर्व भागीदारांमध्ये वाटप केल्याबद्दल. चला, ही नोंद क्लिअर झाली. ओके, चला आता पुढचं पद काय आहे सांगा. पुढं आहे बघा भागीदारांचं भांडवल आहे. आता भागीदारांचं भांडवल याची वेगळी काही नोंद करण्याची गरज नाही. ओके, डायरेक्ट मग फक्त जेव्हा अंतिम शोधन काढतात त्यावेळेस या भांडवलाचं काम आहे, एरवी नाही. चला, आता हे ताळेबंद संपला जवळपास. संपत्ती बाजू पण क्लिअर झाली, देयता बाजू पण क्लिअर झाली. ओके, देयता बाजूला फक्त हे भांडवल राहिले. भांडवलाचा परिणाम कसा, कुठं, कधी करायचा ते पुन्हा सांगतो. चालते, चला आता मग डायरेक्ट समायोजना बघा. संपत्तीचं रोखीकरण खालीलप्रमाणे आहे. काय सांगितले बघा? स्कंद 18,400, ऋणको 16,600, प्राप्त विपत्र 1,980 आणि पुढं काय सांगितलं की संजीवनी इमारत 18,000, राजीवनी उपस्कर 5,400 घेण्याचं काय केले? मान्य केले. मग आता या ठिकाणी बघा, स्कंद, ऋणको आणि प्राप्त विपत्र यांचं काय झाले? रोखीकरण झाले. काय झाले? रोखीकरण झाले. रोखीकरण झाले म्हणजे ह्या संपत्तीची काय केली? विक्री केली. रोखीकरण झालं म्हणजे या संपत्तीची काय केली? विक्री केली. आता संपत्तीची विक्री केली असेल तर नोंद काय होते लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये वेगळं काय नाही बरं का, नोंदी महत्त्वाच्या आहेत. नोंद काय होत्या बघा, संपत्तीची विक्री केल्यास 6 नंबरची नोंद आहे बघा. संपत्तीची विक्री केल्यास, संपत्तीची काय केल्यास? विक्री केल्यास. किंवा संपत्तीचं काय केलं समजा? रोखीकरण केलं. संपत्तीची विक्री केली किंवा संपत्तीचं काय केलं? रोखीकरण केलं. मग आता संपत्तीचं रोखीकरण जर केलं असेल तर महत्त्वाची गोष्ट काय आहे बघा, रोख किंवा बँक खाते नावे आणि रोखीकरण खात्याला जमा. मग जी संपत्ती आहे तेवढ्या संपत्तीची काय करा? बेरीज करा. किती आहे? 18,400, 16,600 आणि 1,980 एवढ्याची काय करायची? बेरीज करायची. मग सर्व संपत्तीची, ह्या संपत्तीची काय केली आहे? विक्री केली आहे. तर विक्री केल्यावर नोंद काय होणार? तर बघा, रोख किंवा बँक खाते नावे रोखीकरण खात्याला जमा. मग बघा डायरेक्ट नोंद लिहायची 4 नंबरची, रोख किंवा बँक खाते नावे सगळ्यांची बेरीज किती यायले? 36,980 आणि रोखीकरण खात्याला जमा 36,980. ह्याचं स्पष्टीकरण काय लिहायचं? स्कंद, ऋणको आणि प्राप्त विपत्र
यांची काय केल्याबद्दल, विक्री केल्याबद्दल, स्कंद रुणको प्राप्त विपत्र यांची काय केल्याबद्दल, विक्री केल्याबद्दल। चला इथपर्यंत झाले, ठीक आहे। आता पुढं पुढं काय केले बघा, हे संपत्तीची विक्री केल्याबद्दलची आपण नोंद केली, इथं क्लिअर झालं। चला आता पुढं काय केले, संजीवने इमारत 18,000 घेतली। संजीव कोण आहे, व्यवसायातला भागीदार आहे, आणि त्या भागीदारानं काय घेतलाय, इमारत घेतलाय, किती रुपयाला घेतलाय, 18,000 घेतलाय, किती रुपयाला घेतलाय, 18,000 घेतलाय। मग एखाद्या भागीदाराने जर व्यवसायातली संपत्ती घेतली असेल, एखाद्या भागीदाराने व्यवसायातली काय घेतली असेल, संपत्ती घेतली असेल, तर याची नोंद बघा 7 आहे, एखाद्या भागीदाराने संपत्ती घेतल्यास काय होणार, भागीदारांचे भांडवल किंवा चालू खाते नावे, भागीदारांचे भांडवल किंवा चालू खाते नावे आणि रोखीकरण खात्याला जमा, भागीदाराचे भांडवल किंवा चालू खाते नावे रोखीकरण खात्याला जमा। जशाच तशी नोंद लिहून टाकायची, भागीदाराची भांडवल खाते नावे म्हणजे ती इमारत कोण घेतली, संजीवनं, मग नोंद काय होणार, संजीवचे भांडवल खाते नावे। बघा 5 नोंद, संजीवचे भांडवल खाते नावे 18,000, किती रुपये, 18,000, संजीवचे भांडवल खाते नावे 18,000 झालं। त्यानंतर रोखीकरण खात्याला जमा किती रुपये, 18,000। बघा संजीवचे भांडवल खाते नावे 18,000, रोखीकरण खात्याला जमा किती रुपये, 18,000। स्पष्टीकरण काय लिहायचं, संजीवने इमारत घेतल्याबद्दल, संजीवने काय घेतल्याबद्दल, इमारत घेतल्याबद्दल। चला एवढं क्लोज झाले, ठीक आहे। आता काय करायचं पुढं बघा, पुढं बघा पुढचा पॉईंट काय, म्हणजे पुढची समावना काय, की राजीवने काय घेतलाय, उपस्कर घेतलाय, कितीला घेतलाय, 5,400 ह्या रकमेचा, आणि त्या वरच्या रकमेचा अर्थार्थी काही बी संबंध नाही हा, ओके। मग आता राजीवनं काय घेतलाय, उपस्कर घेतलाय, किती रुपयाला घेतलाय, 5,400 घेतलाय। मग भागीदाराने संपत्ती घेतली असेल, आताच आपण नोंद बघितली काय होणार, एखाद्या भागीदाराने संपत्ती घेतल्यास भागीदाराची भांडवल किंवा चालू खाते नावे रोखीकरण खात्याला जमा। जशाच तशी नोंद लिहायची, भागीदाराची भांडवल खाते नावे म्हणजे कोण घेतले, राजीवने घेतले, म्हणून नोंद बघा, राजीवचे भांडवल खाते नावे 5,400, राजीवचे भांडवल खाते नावे 5,400 आणि रोखीकरण खात्याला जमा किती रुपये, 5,400। स्पष्टीकरण काय लिहायचं, राजीवने उपस्कर घेतल्याबद्दल, राजीवने काय घेतल्याबद्दल, उपस्कर घेतल्याबद्दल, ओके। चला इथपर्यंत झाले, आता पुढं पुढं काय आहे बघा, रोखीकरण खर्च 600 झालाय, रोखीकरण खर्च म्हणजे कोणता खर्च, विसर्जन खर्च, आणि तो विसर्जन खर्च फक्त किती रुपये झालाय, 600 झालाय। समजा रोखीकरण खर्च दिला असेल, विसर्जन खर्च दिला असेल, तर याची नोंद काय होणार बघा, 10 नोंद आहे, रोखीकरण खर्च किंवा विसर्जन खर्च संस्थेने दिल्यास काय होणार, रोखीकरण खाते नावे आणि रोख किंवा बँक खात्याला जमा। जशाच तशी नोंद लिहायची, कशी, तर बघा 7 नोंद, रोखीकरण खाते नावे 600, रोख किंवा बँक खात्याला जमा किती रुपये, 600। स्पष्टीकरण लिहायचं, रोखीकरण खर्च दिल्याबद्दल, रोखीकरण खर्च दिल्याबद्दल। चला इथपर्यंत समजलं सगळ्यांना, ठीक आहे। जवळपास आपण काय केलं, संपत्ती बाजूचे सगळे पद सांगितले, देयताचे सगळे पद सांगितले, फक्त भांडवल सोडून, भांडवलाचा नोंद म्हणजे भांडवलाची नोंद डायरेक्ट करायची नाही, ती अंतिम शोधाची नोंद करतात, ती पुन्हा करायची आपल्याला। आता समायोजनेमध्ये पहा, सगळ्या संपत्तीचं काय केले, रोखीकरण झाले, संजीवने इमारत घेतले, राजीवने उपस्कर घेतले, इथपर्यंत झालं, रोखीकरण खर्च दिला, हे सगळे परिणाम झाल्यावर विद्यार्थी मित्रांनो एक काम करायचं, त्यांनी देयतांचं शोधन केलं किंवा देयतांचं शोधन करा, असं काय सांगितले का, असं काही बी सांगायला नाही। मग आपण काय करायचं माहिती आहे का, या ठिकाणी ज्या देयता आहेत, देयता किती आहेत, 2 आहेत बघा, एक म्हणजे धनको आणि दुसरं म्हणजे देय विपत्र, हे आपण काय करायचे, शोधन करायचे, ह्या देयतांचं काय करायचे, शोधन करायचे, त्यांनी सांगायला नाही तरी पण आपण काय करायचे, शोधन करायचे, ओके।
मग ज्या देयता आहेत त्या देयतांचं जर आपण शोधन केलं असेल संस्थेमधून कोणत्याही भागीदाराने शोधन केलेलं नाही तर संस्थेनं शोधन केले मग बघा देयतांचं शोधन केल्यास आठ नंबरची नोंद आहे बघा बाह्य देयतांचे शोधन केल्यास काय होणार रोखीकरण खाते नावे रोख किंवा बँक खात्याला जमा बघा रोखीकरण खाते नावे आणि रोख किंवा बँक खात्याला जमा स्पष्टीकरण काय लिहायचं बाह्य देयतांचे काय केल्याबद्दल शोधन केल्याबद्दल बाह्य देयतांचं काय केल्याबद्दल शोधन केल्याबद्दल रोखीकरण खाते नावे आणि रोख किंवा बँक खात्याला जमा जसंच तसं मग काय करायचं दोन देयता आहेत तर दोन देयताची बेरीज किती येणार धनको 12,800 देयपत्र 7,200 म्हणजे टोटल किती झाले 20,000 झाले मग ह्या देयतांचं शोधन केल्यास बघा नोंद काय होणार रोखीकरण खाते नावे 20,000 रोख किंवा बँक खात्याला जमा 20,000 स्पष्टीकरण लिहायचं स्पष्टीकरण काय लिहायचं धनको आणि देय विपत्रांचे काय केल्याबद्दल शोधन केल्याबद्दल बघा धनको आणि देय पत्राचं काय केल्याबद्दल शोधन केल्याबद्दल इथपर्यंत क्लिअर झालं ठीक आहे आता पुढं जवळपास आता पुढं कोणतेही परिणाम राहिलेले नाहीत देयतांचं शोधन केलं म्हणजे इथे विषय क्लोज झाला मॅटर क्लोज आता काय करायचंय रोखीकरण खात्यावर नफा झालाय का तोटा झालाय ते काढायचं आता रोखीकरणावर नफा किंवा तोटा कसा काढायचा सोपा फॉर्म्युला आहे जो की आपण अगोदर सोडवला होता बघा सॉरी आता रोखीकरणावर नफा झालाय का तोटा यासाठी काय करा वर्किंग नोट मध्ये या प्रकारे एक रोखीकरण खातं लिहा एक नावे बाजू लिहा एक जमा बाजू लिहा बघा असं रोखीकरण खातं वर्किंग नोटमध्ये घ्या एक नावे बाजू लिहा एक जमा बाजू लिहा जसं की बघा आपण पुनर्मूल्यांकन खात्यावर नफा किंवा तोटा काढलेला आहे बघा निवृत्ती प्रवेश मृत्यूमध्ये सेम तसं आहे इथं सगळ्यात महत्त्वाचं नावे बाजू जमा बाजू इथपर्यंत झालं आता काय करायचं नोंदीमध्ये ज्या ठिकाणी आपण रोखीकरण खातं नावे केले अशा रकमा नावेला घ्यायच्या आणि नोंदीमध्ये ज्या ठिकाणी आपण रोखीकरण खातं जमा केले अशा रकमा कुठे घ्यायच्या जमाला घ्यायच्या मग बघा एक नंबरच्या नोंदीमध्ये रोखीकरण खातं काय केले नावे केले किती रुपये 66,000 मग सरळ सरळ काय करा नावेला घ्या 66,000 घेतले हो का 66,000 नंतर दोन नंबरच्या नोंदीमध्ये बघा रोखीकरण खातं काय केले जमा केले किती रुपये 20,000 मग सरळ सरळ काय करा जमाला घ्या 20,000 हो का जमाला घेतले 20,000 तीन नंबरच्या नोंदीमध्ये बघा रोखीकरण खातं नावे केले का जमा केले नावे बी नाही जमा बी नाही चार नंबरच्या नोंदीमध्ये रोखीकरण खातं काय केले बघा जमा केले किती 36,980 मग ते जमाला घ्या 36,980 घेतले का हो का ओके नंतर बघा पुढच्या नोंदीमध्ये पाच नंबरच्या नोंदीमध्ये रोखीकरण खातं काय केले जमा केले किती रुपये 18,000 मग 18,000 रुपये जमाला घ्या हो काय घेतले नंतर काय सहा नंबरच्या नोंदीमध्ये बघा रोखीकरण खातं काय केले जमा केले 5,400 जमाला लिहा मग 5,400 नंतर पुढं काय सातव्या नोंदीमध्ये बघा रोखीकरण खातं काय केले नावे केले किती रुपये 600 मग नावेला घ्या 600 रुपये घेतले नंतर पुढच्या नोंदीमध्ये काय केले बघा आठ नंबरच्या नोंदीमध्ये रोखीकरण खातं नावे केले 20,000 नावेला घ्या 20,000 हे घेतले पुढं काय बघा पुढं काहीच नाही ओके आठ नंबरपर्यंतच्या नोंदीमध्ये संपले आता काय करायचं रोखीकरणाच्या नावेची आणि जमाची बेरीज करायची आता रोखीकरणाची आपण जमाची बेरीज जर केली तर यायली 80,380 किती यायली 80,380 यायली आणि नावेची किती यायले बघा 86,600 किती यायले 86,600 यायले ओके या ठिकाणी नावेची बेरीज कशी आहे जास्त आहे आणि जमाची बेरीज कशी आहे कमी आहे आता नावेची बेरीज बघा 86,600 आले आणि जमाची किती आली 80,380 आली दोन्हीमधला काय करायचं फरक काढायचा काहीच नाही 86,600 मधून 80,380 वजा करा किती रुपये येणार 6,220 रुपये येणार आता हा नफा आहे का तोटा आहे काय आहे तोटा आहे तोटा कशावरून कारण नावेची बेरीज जास्त आहे आणि जमाची बेरीज काय कमी आहे मग 6,220 रुपये एवढा काय एवढा आहे
तोटा येऊलेला आहे. आता यांचं वाटपाचं प्रमाण जे आहे, यांचं वाटपाचं प्रमाण कसं आहे बघा, समान आहे. वाटपाचं प्रमाण कसं सांगितले, समान सांगितले. समान सांगितले म्हणजे सरळ सरळ 6220 आहे, त्याला दोन जर आपण भागलं तर किती येणार, बेत्रिक सहा, बेक बे, बेक बे आणि बे शून्य शून्य, 3110, 3110 हे त्यांचं काय आलं, वाटपाचं प्रमाण आलं. ओके, मग आता सगळ्यात महत्त्वाचं, रोखीकरण खात्यावर जो तोटा आहे हा तोटा काय करायचा आहे, सर्व भागीदारामध्ये वाटप करून द्यायचं आहे. रोखीकरण तोटा सर्व भागीदारामध्ये जर वाटप करून दिला असेल तर बघा, रोखीकरण खात्यावर तोटा झाला, 15 नंबरची नोंद आहे, रोखीकरण खात्यावर तोटा झाल्यास सर्व भागीदारांचे भांडवल किंवा चालू खाते नावे, सर्व भागीदारांचे भांडवल किंवा चालू खाते नावे आणि रोखीकरण खात्याला जमा. ओके, मग सर्व भागीदारांचे भांडवल खाते नावे करा आणि रोखीकरण खात्याला जमा करा. बघा, सर्व भागीदारांची भांडवल खाते नावे म्हणजे राजीवचे भांडवल खाते नावे 3110 रुपये, संजीवचे भांडवल खाते नावे 3110 रुपये आणि रोखीकरण खात्याला जमा 6220 रुपये. स्पष्टीकरण काय लिहायचं, रोखीकरण खात्यावरील तोटा सर्व भागीदारांमध्ये वाटप केल्याबद्दल. इथपर्यंत झाले. ओके, आता काय करायचंय, भागीदारांचं अंतिम शोधन काढायचंय. अंतिम शोधन काढायचंय तर एक काम करा, असं राजीवचं नाव लिहा आणि संजीवचं पण नाव लिहा रफमध्ये. राजीव आणि संजीव, एक नावे बाजू लिहा, एक जमा बाजू. संजीवची पण एक नावे बाजू आणि एक जमा बाजू. आता नोंदीमध्ये काय करायचं, ज्या ठिकाणी राजीवचं भांडवल असेल किंवा संजीवचं भांडवल असेल, नावे झाले ती रक्कम नावेला घ्या, ज्या ठिकाणी जमा झाले ती रक्कम जमाला घ्या. आता बघा, पहिल्या नोंदीमध्ये बघा, नाव आहे का, भागीदारांचं नाव नाही, मग कुणाचं बी नाव घ्यायचं नाही. दोन नंबरच्या नोंदीमध्ये पण नाही, तीन नंबरच्या नोंदीमध्ये आहे. बघा, राजीवचं भांडवल खातं जमा केले, संजीवचं भांडवल खातं पण जमा केलंय, किती किती हजार, 4-4 हजार. मग दोघांच्याही भांडवल खात्याच्या जमाला लिहायचं 4-4 हजार. अहो, काही जमाला 4 हजार, हे जमाला 4 हजार. चला, इथपर्यंत झाले. ओके, नंतर बघा पुढच्या नोंदीमध्ये किती नंबरच्या, तीन नंबरची नोंद झाली. चार नंबरच्या नोंदीमध्ये आहे का कोणाचं नाव, नाही. पाच नंबरच्या नोंदीमध्ये आहे, बघा, संजीवचे भांडवल खाते नावे 18 हजार. मग संजीवचे भांडवल खाते नावे 18 हजार आणि राजीवचे भांडवल खाते बघा 5400 आहे. मग संजीवच्या नावेला घ्या 18 हजार, संजीवच्या नावेला 18 हजार आणि राजीवच्या नावेला घेतले 5400. नंतर बघा, नंतर काय, किती नंबरची नोंद, 7 झाली 8 झाली. 9 नंबरची नोंद बघा, 9 नंबरच्या नोंदी म्हणजे दोघांचेही भांडवल खाते काय आहेत, नावे आहेत. मग दोघांच्याही नावेला काय करायचे, 3100 3100. हो का, हे 3100 3100. ओके, जवळपास सगळे परिणाम आपण केलेत. आता काय करायचे, भांडवल खातं बंद करायचे. भांडवल खातं बंद करायचे म्हणजे राजीव आणि संजीव यांच्या भांडवल खात्या जमाच्या बेरजा करायच्या. अगोदर राजीवच्या जमाची बेरीज करून बघा, म्हणजे कोणत्या बाजूची बेरीज जास्त आली, जमाचीच बेरीज जास्त येणार आहे का नाही. राजीवच्या जमाची बेरीज यायली 24 हजार. किती रुपये यायले, 24 हजार रुपये यायले. आणि नावेची किती यायले, 8510 रुपये यायले. किती रुपये यायले, 8510. जर आपण 24 हजारामधून 8510 रुपये जर वजा केले तर किती यायले बघा, 15490. एवढी रक्कम कोणाची यायले, राजीवची यायले, अंतिम शोधनाची. कशाची यायले, अंतिम शोधनाची यायले. आता काय करायच्यात, संजीवच्या जमाची बेरीज करायची. संजीव जमाची बेरीज किती यायली, 28 हजार. आणि नावेची किती यायली, 21110. जर दोन्हीमधला फरक काढला तर फरक किती यायलं आहे, 6890 रुपये येवलाला. येवलाय का, येवलाय. तर सगळ्यात महत्त्वाचं, दोघांचंही आपल्याला काय करायचे, अंतिम शोधन करायचे. का, तर दोघांच्याही जमा बाजूच्या बेरजा कशा आल्यात, जास्त आल्यात. जर भागीदारांच्या जमाच्या बेरजा जास्त आल्या, ओळखायचं काय करायचे, भागीदारांचं अंतिम शोधन करायचे म्हणजे तेवढ्याला रकमा भागीदारांना द्यायच्यात. मग अंतिम शोधन करत असताना सगळ्यात महत्त्वाचं, त्याची नोंद बघा, एकदम शेवटची असायला पाहिजे. 19 नंबरची नोंद आहे बघा, भागीदारांचे अंतिम शोधन केल्यास काय होणार, भागीदारांचे भांडवल खाते नावे रोख किंवा बँक खात्याला जमा. जशाला तशी नोंद लिहून टाका. बघा किती किती आले, लिहून टाकायचे डायरेक्ट.
दहा नंबरची नोंद आणि शेवटची नोंद आहे, राजीवचे भांडवल खाते नावे 15,490, संजीवचे भांडवल खाते नावे 6,890 आणि रोख किंवा बँक खात्याला जमा 22,380. 22,380 कसे आले? दोन्हीची बेरीज करून. ह्याला स्पष्टीकरण लिहायचं, भागीदारांचे अंतिम शोधन केल्याबद्दल. अशा प्रकारे आपण भागीदारीचं विसर्जन याचं जे उदाहरण होतं 3 नंबरचं, हे 3 नंबरचं उदाहरण पाहिले. जर तुम्हाला या उदाहरणामध्ये काही अडचण वाटली, थोडंसं सांगण्यामध्ये फास्ट झाला असेल, समजलं नसेल, डायरेक्ट तुम्ही कॉल करून विचारू शकता किंवा मेसेज पण करू शकता, असं काही नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, सांगायचं एवढंच, जर तुम्हाला हे गणित समजून घ्यायचं असेल, माझी गरज नाही, तुम्हाला नोंदी पाठ असणं काय आहे आवश्यक आहे, नोंदी लक्षात ठेवणं काय आहे आवश्यक आहे. एक वेळेस मला विसरा, पण काय विसरायच्या नाही, नोंदी विसरायच्या नाही. तुम्हाला कसं विसरवा म्हणा आहे का नाही तुम्ही तर आमचा. हां, पुढे काय बोलणार आता? तर बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं हे झालं आपलं काय, भागीदारीच्या विसर्जनाचं 3 नंबरचं उदाहरण. समजलंय? ओके. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून या पुढच्या व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. ओके, या ठिकाणी आपण थांबूया विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.